8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्कानगरी येथे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान आणि वाटसरूंना तळपत्या उन्हात पिण्याचे थंड पाणी मिळावे म्हणून पानपोहीचे उद्घाटन भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी केनेकळ यांच्या हस्ते करण्यात आले. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्कानगरी येथे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान व वाटसरूंना तळपत्या उन्हात पिण्याचे थंड पाणी मिळावे म्हणून पानपोईचे उद्घाटन भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी केनेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उल्कानगरी येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या मंडळ उपाध्यक्षा सौ सुनंदा निकम व कामगार मोर्चाचे शहर सचिव साहेबराव निकम यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शासकीय राजकीय भवन सामाजिक क्रीडा क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका सभापती जयश्री कुलकर्णी, माजी उपमहापौर साधना सुरडकर यांचा राजकीय क्षेत्रात, हरिओम भजनी मंडळ भांगे मावशी उषा कावरे यांचा भजन क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात राजयोद्धा महिला मंडळच्या किरण तांबी, रेखा निर्मळ, ममता तांबी, उमा महेश महिला भजनी मंडळ सदस्या अंगिता लहाने, मीना कुलकर्णी, अरुणा निर्भिडे, तसेच नीट लहाने, रोहिणी वरुळकर, प्राची वेरुळकर, लीना चौधरी, सुमेधा उरसाल, सीमा जाधव, रेखा हिवरे या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष संजय केनेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नगरसेवक दिलीप थोरात, माजी उपमहापौर संजय जोशी, साधनाताई सुरडकर, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष अजय शिंदे, मंडळ अध्यक्षा रुपाली वाहुळे, माजी नगरसेवक निमगावकर, मंडळ उपाध्यक्ष राजेंद्र वाहुळे, मुकुंद लाडकेकर, जगन्नाथ कोर्हाळे, श्रीराम तांबोळी यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन सौ रुपाली वाहुळे तर सूत्रसंचालन साहेबराव निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण निकम, अजय दहीफळे, विक्रम निकम, रामेश्वर बोरकर, प्रणीता निकम, वैशाली वनारसे यांनी प्रयत्न केले.